नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण छान अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझा चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेला ही दाबा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल चला तर मग आजच्या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी आज आपण मस्तशा ताज्या कैरीपासून छान असा कैरीचा तक्कू तयार करणार आहोत तर तोंडी लावण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात तर या ठिकाणी आपण पहा एक कैरी घेतलेली आहे दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे चार चमचे इथे मी गूळ घेतलेला आहे एक चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे आणि मीठ चवीनुसार वापरायचं आहे याशिवाय आपण फोडणीसाठी जिरे मोहरे आणि हिंग वापरणार आहोत सुरुवातीला पहा काय करायचं आहे कैरी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने खिसून घ्यायची आहे यापेक्षा मोठ्या साईजनेही तुम्ही कैरी खिसून घेऊ शकता तर हा जो आपण तक्कू तयार करणार आहोत ही मस्त अशी रेसिपी आंबट गोड तिखट अशी तयार होते इथे पहा अशा पद्धतीने आपण कैरीचा किस एका भांड्यात घेतलेला आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक, एक चमचाभर आपण लाल तिखट घालायचं आहे इथे तिकट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे आपण दाण्याचं कूट वापरलेलं आहे आणि गूळ वापरलेलं आहे गूळ हे तुम्ही कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे जसजसं ज़ जसं हे साहित्य आपण मिक्स करत जातो तस तसं याला छान असं पाणी सुटलं जातं तर पहा याचा छान असा एक रस ही तयार होतो हे सर्व आपण मिक्स केल्यानंतर एक पाच मिनटांसाठी याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि यासाठी लागणारी आता आपण फोडणी तयार करून घेऊयात झाकण ठेवल्यामुळे याला छान असं पाणी सुटतं यानंतर इथे मी एक फोडणी पात्र घेतलेलं आहे यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी फुलल्यानंतर यामध्ये आपण जिरं घालायचं आहे तर पहा इथे मोहरी छान अशी फुलली गेलेली आहे एक चमचा आपण जिरं घालूयात जिरंही छान भाजलेलं आहे यामध्ये मी हिंग घातलेला आहे इथे ही आपली छान अशी फोडणी तयार झालेली आहे आता आपण कैरीचं मिश्रण एकदा मिक्स करून घेऊयात तर पहा याला छान असं पाणी सुटलेलं आहे तर ही तयार केलेली फोडणी ही आपण यावरती घालून घेऊयात तर पहा फोडणीमुळे या तक्कूला मस्त अशी खमंग चव येते इथे आपला हा तक्कू तयार झालेला आहे हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात तर रसदार अशी रेसिपी आपल्याला तोंडी लावण्यासाठी तयार झालेली ला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद